नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंचशील नगर येथे वेगळ्या पद्धतीने पंचशील नगर येथे 18 तास अभ्यास मोहीम घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। दिनांक 6 डिसेंबर रोजी महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंचशील नगर येथे 18 तास अभ्यास मोहीम घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले आहे। ही अभ्यास मोहीम गेल्या 16 वर्षापासून चालत असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येत आहे। यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील, डॉक्टर विवेक नावंदर, नगरसेवक सुशील कांबळे, युवा नेते कैलास पतंगे, रणखांबे सर इत्यादींनी भेट देऊन अभिवादन केले व 18 तास अभ्यास करण्याचा विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी जवळपास 100च्या वर विद्यार्थी या 18 तास अधिक सहभागी झाले होते। आपल्या पंचशील नगरमध्ये अभिवादन होत आहे आणि अभिवादन करण्यासाठी तुम्ही सर्व सज्ज आहात। सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे तुम्ही संकल्प केला, तुम्ही सर्वांनी संकल्प केला, खूप छान संकल्प केलाय। म्हणजे कुणाची तरी प्रेरणा असल्याशिवाय काहीतरी घडत नाही, असं वाटत। पंचशील नगर मध्ये गेल्या 13 वर्षापासून विद्यार्थी 18 तास अभ्यास करून अभिवादन करण्याचं चांगलं कार्य त्यांच्या हातून घडत आहे। या परिसरामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये आवड निर्माण व्हावी विद्यार्थ्यांमध्ये, पण अशा प्रकारचा एक अभिनव उपक्रम गेल्या 13 वर्षापासून पंचशील नगरमध्ये आयोजित करण्यात येत आहे। शिक्षणाच्या बाबतीमध्ये गोडी निर्माण झाली पाहिजे। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। खरं जर आपण आपल्या आयुष्यामध्ये एक बोध घेतला तर निश्चितच माणसाचा चांगल्या प्रकारचा विकास होऊ शकतो, समाजाचा विकास होऊ शकतो। आणि येणाऱ्या काळामध्ये ही जी चळवळ आहे अभ्यासाची, ही चळवळ संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवली गेली पाहिजे। त्यासाठी जी काही लागणारी सहकार्य असेल, मदत असेल, किंवा एक ज्याला म्हणलं जातं की एक काय म्हणलं जातं समजा त्याला की एक वेगळ्या प्रकारची एक चेतना निर्माण व्हावी आणि हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाही तर राज्यामध्ये राबवला जावा, अशा प्रकारचा उपक्रम गेल्या 12-13 वर्षापासून चालू आहे। या मुलांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथं आलो होतो। साधारणपणे गेल्या 2006 पासून पंचशील नगरमध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 6 डिसेंबर या दिवशी आम्ही सातत्याने 15 वर्षापासून आपण अभिवादन करत असतो। या अभिवादनास शहरातील व जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी चळवळीतील जवळपास सर्वच कार्यकर्ते, नेते आणि वरिष्ठ मंडळी भेट देत असतात। 6 डिसेंबर या दिवशी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना असंच अभिवादन असायला हवं असं कुठेतरी आम्हाला 15 वर्षापूर्वी असं वाटलं होतं आणि त्या अनुषंगानं आम्ही सुरुवात केली होती। आणि बघता बघता 15 वर्ष असे झाले की या उपक्रमाला आम्ही सातत्याने घेत असतो आणि या उपक्रमाला मुलांचा उत्साह सातत्याने असतो। सकाळी 6 वाजता आपण आला तर साधारणपणे आम्ही 60 ते 70 मुलांपासून सुरुवात करत असतो। रात्री 12 वाजता बाबासाहेबांना आम्ही सर्व मुलांच्या हाती आम्ही कॅन्डल लावून आम्ही त्यांना शेवटचा एक पुन्हा अभिवादन देत असतो आणि सातत्याने आमचं चालू आहे। आज 6 डिसेंबर काल सर्वांच्या महापरिनिर्वाणानिमित्त पंचशील नगर येथे आता 15 वर्षापासून 18 तासाचा उपक्रम हा राबविला जातो। यासाठी आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब, विवेक नावंदर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि हा उपक्रम राज्यभर चालावा यासाठी आमदार साहेब जे त्यांच्या परीनं होईल मदत करणार आहेत आणि जे 18 तास अभ्यास करतात विद्यार्थी त्यांना आमच्याकडून खामेसरच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी त्यांना आमच्याकडून शुभेच्छा। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।